नमस्कार आपण ऐकत आहोत कलायडोस्कोपमधून रामायण ह्या श्रीमती सुशील अभ्यंकर लिखित पुस्तकातील प्रकरण तिसरे वन्हि तो चेतवावारे चेतविताची चेततो अभिवाचक वृंदा टिळक भाग पहिला वन्ही तो चेतवावारे चेतविताची चेततो विवेक जाणीजे तैसा वाढविताची वाढतो अग्नी हा पेटवायला लागतो पेटवला की ताबडतोब पेटतो श्रीरामांच्या मनात दुष्ट निर्दालन या कर्तव्याचा अग्नी विश्वामित्र ऋषींनी पेटवला व लगेच त्याचे कार्य सुरू झाले त्राटिका वध झाला तो अग्नी विध्वंसक बनला नाही कारण त्याच्यावर सुष्ट विचारांचे नियंत्रण होते अग्नीचे आणखीन एक नाव आहे पावक पावन करणारा अशुद्ध जाळून टाकून शुद्ध करणारा या अग्नीने अहिल्योद्धार करून तेही नाव सार्थ केले आहे विश्वामित्रांनी विविध कथांद्वारे हे काम साधले रामकथा कथनाने व श्रवणाने आम्हा सर्वांना ही शक्ती प्राप्त होवो विश्वामित्र ऋषी दशरथ दरबारात आले आहेत व त्यांनी यज्ञरक्षणार्थ रामाची मागणी केली आहे ते म्हणतात मी यज्ञाकरता दीक्षा घेतली की मारीच व सुबाहू त्याचा विध्वंस करतात वास्तविक मी त्यांना पराभूत करू शकतो पण मीच यज्ञ करणारा असल्याने ते शक्य नाही मी त्यांना शाप देऊन नष्ट करू शकतो पण यज्ञकार्य चालू असता क्रोध योग्य नाही म्हणून तू रामाला माझ्याबरोबर पाठव त्याला राक्षसनाश सहज शक्य आहे कारण त्याची युद्धपद्धती आक्रमक आहे रामाचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी राहील व रामाला अनेक शस्त्रास्त्रांचे ज्ञान मिळेल दशरथ म्हणतो मी येतो माझे सैन्य देतो पण विश्वामित्र नाकारतात एक तर दशरथ राजा वृद्ध झालेला असतो आणि शंभरासुराशी झालेल्या युद्धापासून तो व युद्धा त्याचे सैन्य राक्षसांना घाबरत असते म्हणूनच राक्षसांना न घाबरणारी नवी धैर्यवान पिढी हवी असते दशरथ राजा तयार होत नाही हे पाहून वसिष्ठ सांगतात दक्षकन्या जया व सुप्रभा यांनी निर्माण केलेली शंभर अस्त्रे या विश्वामित्रांना सांगोपांग माहिती आहेत व नवी अस्त्रे निर्माण करण्याचे सामर्थ्यही ह्यांच्याकडे आहे ते रामाचे रक्षण करतील रामाला बराच लाभ होईल तर तू अवश्य रामाला पाठव येथे दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्या जया व सुप्रभा या स्त्रियांनी अस्त्रे निर्माण केली होती राक्षसभय नष्ट करण्यासाठी तयारी चालू असता ह्या स्त्रियांनीही त्या कार्यातील महत्त्वपूर्ण वाटा उचलला होता आणि दुसरी गोष्ट वसिष्ठ व विश्वामित्र यांचे परस्पर संबंध चांगले नव्हते तरीही ही, ही गोष्ट राष्ट्रकार्याच्या आड येऊ न देता वसिष्ठ विश्वामित्रांची ग्वाही देत आहेत उदास रामाला कर्तव्य सिद्ध करण्यासाठी योग योगवासिष्ठ सांगितले जाते आणि मग राम लक्ष्मण निघतात अयोध्येपासून तीन मैल गेल्यावर शरयूच्या दक्षिण तीरावर रामाला आचमन करायला सांगून ह्या विद्या विश्वामित्रांनी त्याला दिल्या कुठल्या विद्या तर बला आणि अतिबला त्यावेळी ते म्हणतात कालातिक्रमण होणे योग्य नाही रामाच्या रक्षणाचा भार व राक्षसांची भीती यामुळे शक्य तितक्या लवकर राम सामर्थ्यवान बनणे आवश्यक होते या विद्यांचे फल काय कष्ट ज्वर तहान भूक यांचा त्रास होणार नाही रूपाचे बेरूप होणार नाही झोपेत वा जागेपणी राक्षस तुला ओढून नेऊ शकणार नाहीत तुझ्या इतका शूरवीर त्रैलोक्यात नसेल यांच्या धारणार्थ रामा तूच योग्य आहेस प्रवासाच्या सुरुवातीलाच रामाला एका प्रकारचे संरक्षक कवच व सामर्थ्य प्रदान केले बरोबरच आहे शत्रू जितका अधिक बलशाली व पीडादायक तितक्याच प्रमाणात त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी अधिक हवी दुसरे दिवशी शरयू व भागीरथी संगमावर एक पवित्र आश्रम लागला शंकर तपश्चर्या करीत असता मदनाने त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याबरोबर शंकरांनी त्याला जाळून टाकले अशा शंकरांचा हा आश्रम आहे रामाला जणू संदेशच दिला कामविकारावर नियंत्रण ठेवायला हवे तरच हातून कार्य होईल